नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. वैद्य शिक्षण संस्थेच्या मोखाडा येथील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात वृक्ष दत्तक योजना महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ महाविद्यालय विकास समितीचे चेअरमॅन आणि वैद्य शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महाविद्यालयाच्या प्रांगणात नारळाचे रोप लावून करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमॅन आणि महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲडव्होकेट भगीरथ शिंदे उपस्थित होते. यावेळी महाविद्यालयाच्या स्टाफने प्रत्येक विद्यार्थ्याला वृक्षाचे रोपटे भेट म्हणून दिले. त्याचे रोपण आणि संवर्धन त्या विद्यार्थ्याने करावयाचे आहे. तसेच वनविभागाचे वनाधिकारी निकम यांनी देखील 150 काजूची रोपे महाविद्यालयास स्वतःच्या खर्चातून दिली. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य प्रकाश निकम, कुणाल लाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एल.डी. भोर, उपप्राचार्य एस.ई. सदनशिव यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. कोविडमुळे मंदावलेला उद्योग क्षेत्राचा वेग वाढवण्यासाठी औद्योगिक प्रोत्साहन अनुदान कालावधी 2 वर्षांनी वाढवण्याचा निर्णय गुरुवारी उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. बैठकीमध्ये रायगड जिल्ह्यातील सिनारमन्स प्रकल्प या कागद निर्मितीच्या 20,000 कोटींच्या गुंतवणुकीच्या उद्योगासह अन्य उद्योग प्रकल्पांनाही मान्यता देण्यात आली. हा आशियातील सर्वात मोठा कागद निर्मिती क्षेत्रातील उद्योग आहे. हा उद्योग भारतात प्रथमच 20,000 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक करणार आहे. इंडोनेशियातील हा समूह भारतात पहिल्यांदाच असा प्रकल्प महाराष्ट्रात उभारणार आहे. त्या अनुषंगाने रायगड जिल्ह्यातील धेरण येथे या प्रकल्पासाठी यापूर्वीच 300 एकर जागा देण्यात आली आहे. पनवेलमधील जाणीव या एका सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 18 अंतर्गत दिवाळीनिमित्त भव्य किल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे माजी नगरसेवक नितीन पाटील यांच्या संकल्पनेतून यावर्षी एक स्तुत्य उपक्रम राबवण्यात येत आहे. सर्व तरुणांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जवळून अनुभवता यावा यासाठी किल्ले स्पर्धेत सहभागी प्रत्येक मावळ्यास मोफत रायगड दर्शन घडवण्यात येणार आहे. त्यामुळे या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. जाणी एक सामाजिक संस्था आयोजित प्रभाग क्रमांक 18 अंतर्गत भव्य किल्ले स्पर्धेत विजेत्या प्रथम 3 क्रमांकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तर प्रत्येक सहभागी मावळ्यास सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल. सहभाग नोंदवण्यासाठी 24 ऑक्टोबरपर्यंत मुदत ठेवण्यात आली असून 25 ते 28 ऑक्टोबरपर्यंत तज्ज्ञ परीक्षकांच्या माध्यमातून किल्ले परीक्षण केले जाणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आले असून पिकांची अक्षरशः नासाडी झाली आहे. शेतकऱ्यांच्या सगळ्या आशा सरकारकडे लागून राहिल्या आहेत. त्या अनुषंगाने राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एका नव्या योजनेची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्यासाठी उपग्रह आधारित यंत्रणा करण्यात येत आहे. त्यानंतर ऑटो पायलट मोडमध्ये विमा रक्कम मिळावी यासाठी तंत्रज्ञान तयार केले जात असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्य मंत्रिमंडळाची बैठक गुरुवारी झाली. या बैठकीमध्ये पावसामुळे त्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेण्यात आले. याविषयी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे. कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य आणि कला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. उरण येथील शासकीय धान्य कौठार परिसरामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पॉलिथीन, कॅरी बॅग आणि इतर घनकचरा गोळा केला आणि परिसराची स्वच्छता केली आणि जमा झालेल्या कचऱ्याची नगरपालिका सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली. स्वच्छता ही सेवा डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम हाती घेण्यात आला होता. महाविद्यालयाचे प्राचार्य बळीराम गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमात डॉ A.R. चव्हाण, मेघा रेड्डी, NSS प्रमुख डॉ दत्ता हिंगमिरे यांच्यासह विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
उरण तालुका पंचायत समिति NRLM विभागांतर्गत ग्राम पंचायत मोठी जुईच्या वतीने मोठी जुई येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत महिला बचत गटाचे दिवाळी निमित्ताने विविध प्रकारच्या खाद्यपदार्थ आणि वस्तूचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन उरणचे सांख्यिकी विस्तार अधिकारी सुरेंद्र पालव यांच्या हस्ते झाले. यावेळी आरोग्य सहाय्यक अजय पाटील, मुख्याध्यापक संजय होळकर, सरपंच अश्विनी पाटील, शाळा व्यवस्थापन समिति उपाध्यक्ष तृप्ती बंडा यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते. या प्रदर्शनामध्ये विविध प्रकारचे खाद्यपदार्थ, दिवाळी उपयुक्त साहित्य, कपडे, मिठाईचे स्टॉल लावण्यात आले आहेत. या उपक्रमाला शालेय विद्यार्थी आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघरमधील रामशेठ ठाकूर उच्च माध्यमिक विद्यालयाची बुधवारी नॅशनल स्टॉक एक्सचेंज येथे शैक्षणिक सहल आयोजित करण्यात आली होती. 12वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी या शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयातील 63 विद्यार्थ्यांनी या शैक्षणिक सहलीचा लाभ घेतला. या शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांना इकॉनॉमिक्स ट्रिक्स, कॅपिटल मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक कसे करायला पाहिजे याबद्दल माहिती देण्यात आली. या शैक्षणिक सहलीसाठी प्राचार्या निशा नायर यांचे मार्गदर्शन घेतले. पनवेल महापालिका क्षेत्रात स्वच्छ भारत सर्वेक्षण 16-22 ऑक्टोबर या दरम्यान राबवण्यात येत आहे. त्यानुसार माझी वसुंधरा अभियानांतर्गत कचरा विलगीकरणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता स्वच्छता का उपहार हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे. स्वच्छता के दो रंग, हरा गीला सुखा नीला या उपक्रमाची बचत गटाच्या महिलांमध्ये जनजागृती करण्याच्या दृष्टीने आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात 200 अधिक बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमाला उपायुक्त कैलास गावडे यांनी प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्या आपण शिवू शकतो आणि बचत गटाच्या महिलांनी याकडे व्यवसायाची संधी म्हणून पाहावे असे आवाहन केले. यावेळी सहाय्यक आयुक्त डॉ वैभव विधाते, NULM विभाग प्रमुख विनया म्हात्रे, उपायुक्त सचिन पवार यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि बचत गटाच्या महिला उपस्थित होत्या. बंदी घालण्यात आल्यानंतरही पनवेलमध्ये PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरूच आहेत. गुरुवारी दहशतवादी विरोधी पथकाने PFI संघटनेच्या सचिवांसह तिघांना अटक केली आहे. सचिव अब्दुल रहीम याकूब सय्यद यांच्यासह सदस्य मोईज मतीन पटेल, मोहम्मद आसिफ खान आणि तन्वीर हमीद खान यांना ATSने अटक केली आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने 5 बंदी घातली आहे. ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आलेली आहे. असे असतानाही PFI संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या हालचाली सुरूच आहेत. पनवेलमध्ये PFI संघटनेची बैठक झाल्याची माहिती ATSला मिळाली होती. याच पार्श्वभूमीवर ATSने पनवेलमध्ये कारवाई केली आहे. महाड MIDC मधील युनिट फॅटबॅक इंडस्ट्रीज कंपनीला गुरुवारी भीषण आग लागली. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, तरी कंपनीचे कार्पेट गोदाऊन जळून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी कारखाना सुरू असताना गोदाऊनला अचानक आग लागली. आग विझवण्यासाठी 4-5 अग्निशमन दलाच्या गाड्या प्रयत्न करत होत्या. आग लागली त्यावेळी कारखान्यामध्ये 30 कामगार काम करत होते. दरम्यान या घटनेमध्ये सर्व सुरक्षित असल्याची माहिती कारखाना व्यवस्थापक संदीप पवार यांनी दिली. मात्र कारखान्याला आग कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजलेले नाही. RCF कंपनीच्या अलिबाग थळ प्रकल्पात झालेल्या स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या 4 पोहोचली आहे. दुर्घटनेमधील जखमी साजिद सिद्दीकी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. दरम्यान कंपनी व्यवस्थापनाने मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 तर जखमींना 3 तातडीची मदत आणि उपचार खर्च देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बाष्प निर्मिती संयंत्र नियंत्रण कक्षात वातानुकूलन यंत्रणा बसवण्याचे काम सुरू होते. बुधवारी या कक्षात अचानक स्फोट झाला. या दुर्घटनेमध्ये 3 जागीच मृत्यू झाला होता, तर 3 गंभीर जखमी झाले होते. या 3 उपचारासाठी नवी मुंबईतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यामधील साजिद सिद्दीकी यांचा गुरुवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. अन्य 2 जखमींची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या संपूर्ण दुर्घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय तज्ज्ञ सदस्यांची चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे.
आमदार महेश वाली यांच्या विरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी आणि भाषण करणाऱ्या शिवसैनिकांविरोधात न्हावाशेवा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. उरणचे आमदार महेश वाली यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडणुकीमध्ये हरवणार असल्याचे वक्तव्य करून त्यांना थेट आवाहन दिले होते. त्यामुळे शिवसैनिकांनी गव्हाणमध्ये महेश वाली यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह घोषणाबाजी करत पुतळ्याचे दहन केले होते. या आंदोलनाचे व्हिडिओ भाजप वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष हेमंत ठाकूर यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे हेमंत ठाकूर यांनी न्हावाशेवा पोलीस ठाण्यात हे व्हिडिओ सादर करून तक्रार दाखल केली. या प्रकरणी 11 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात जेलमध्ये आहेत. रायगड जिल्हा मध्यवर्ती बँक घोटाळ्या प्रकरणी आमदार जयंत पाटील देखील लवकरच जेलमध्ये जातील. माझ्याकडे सर्व कागदपत्रे आहेत. विधिमंडळाच्या आगामी नागपूर हिवाळी अधिवेशनात जयंत पाटलांच्या हिशोब मांडणार असा इशारा अलिबागमधील शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे. वैश्वी ग्रामपंचायतीचे नवनिर्वाचित सरपंच गणेश गावडे आणि नवगावच्या सरपंच प्रियांती घाटकी तसेच आघाडीच्या सर्व उमेदवारांचा सत्कार समारंभ वैश्वी येथे आयोजित करण्यात आला होता. या समारंभात आमदार महेंद्र दळवी यांनी लवकरच आमदार जयंत पाटील जेलमध्ये असतील तसेच शेतकरी भवनमध्ये बसून महाराष्ट्राला शहाणपण शिकवणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीमधील पराभवामुळे घरात गोधडी घेऊन झोपण्याची वेळ आली आहे अशी टीका त्यांनी केली. यावेळी मानसी दळवी, अदिती दळवी, माजी सरपंच नारायण वाळदे, बाळासाहेबांची शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दातार अँड सन्स एक्सपोर्ट कंपनीने 1 नोव्हेंबरपर्यंत कामगारांचा प्रश्न मार्गी न लावल्यास आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष रोमशेठ भगत यांनी दिला आहे. कसळखंड येथील दातार अँड सन्स एक्सपोर्ट कंपनीच्या 4 महिला कामगारांना कामावरून काढले होते. कामगारांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या नेतृत्वाखाली कंपनीसमोर गेट बंद आंदोलन करण्यात आले. यावेळी जोपर्यंत कामगारांना सन्मानाने आत घेत नाही तसेच त्यांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत हा गेट उघडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला. त्यानंतर तालुका वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांच्या मध्यस्थीने कंपनी प्रशासनासोबत बैठक झाली. या बैठकीमध्ये कामगारांचे प्रश्न सोडवण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र कंपनी प्रशासनाला अल्टिमेटम देत कामगारांचा प्रश्न 1 नोव्हेंबरपर्यंत न सोडवल्यास भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.